मला चॅनल सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात शाळेची घंटा वाजली असून आजपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदच्या 5वी ते 12वीच्या आणि शहरी भागातील दिनांक 4 ऑक्टोबर 2021 पासून ग्रामीण भागातील इयत्ता 5वी ते 12वी आणि शहरी भागातील इयत्ता 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याबाबतचा शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2021 पत्र क्रमांक 113 ST मंत्रालय 24 सप्टेंबर 2021 अन्वये निर्णय झालेला होता। त्या अनुषंगानं नंदुरबार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी राहुल चौधरी तसेच उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे व डॉक्टर युनुस पठाण यांनी नियोजन करून सर्व गटशिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या मदतीने शाळा सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलं। यात ग्रामीण भागातील 917 शाळांमधील 1,59,509 विद्यार्थी तसेच शहरी भागातील 178 शाळांमधील 37,339 विद्यार्थी शाळेत येतील यासाठी नियोजन करण्यात आलं। शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील 160 अधिकारी व कर्मचारी यांना 617 शाळा भेटी व तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते। कोविड-19 मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत गुलाब पुष्प देऊन भव्य स्वागत करण्यात आलं। सर्व विद्यार्थ्यांची हितगुज करून मास्क सॅनिटायझर देण्यात येऊन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण समारंभपूर्वक करण्यात आलं। त्यानंतर त्यांना कोविड-19 रोगाबाबत जागरूकतेसाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या। राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुरू केलेले माझा विद्यार्थी माझी जबाबदारी या उपक्रमाची अंमलबजावणी शाळास्तरावर करण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक मच्छिंद्र कदम व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर राहुल चौधरी यांनी नियोजन करून प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थी दत्तक घेऊन आजपासून त्यांना नियमित शाळेत आणणे व त्यांच्या आरोग्याची दररोज तपासणी करीत राहणे यासारख्या बाबी पार पाडल्या जाणार आहेत। शाळेच्या प्रथम दिनी ग्रामीण भागातील 917 शाळांमध्ये 1,59,509 विद्यार्थ्यांपैकी 95,705 विद्यार्थी उपस्थित होते। एकूण 6,857 शिक्षकांपैकी 4,319 शिक्षक उपस्थित होते। तसेच एकूण शिक्षकेतर कर्मचारी 975 पैकी 614 कर्मचारी उपस्थित होते। तर शहरी भागातील 178 शाळांमध्ये 37,339 विद्यार्थ्यांपैकी 12,321 विद्यार्थी उपस्थित होते। एकूण शिक्षक कर्मचारी 2,079 पैकी 303 शिक्षक उपस्थित होते। तसेच एकूण शिक्षकेतर कर्मचारी 725 पैकी 225 कर्मचारी उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यात पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम असल्यानं निवडणूक कामासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावर असल्याने त्यांची उपस्थिती कमी आहे। माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी गुगल लिंक तयार करून विद्यार्थी उपस्थितीचा आढावा व सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून मोबाईल फोनमार्फत घेतला। शाळा शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानं जिल्हाधिकारी मनीषा खत्री व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी समाधान व्यक्त केले। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।